नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर आपलं स्वागत आहे. मी अनिल बागुल. आज आपल्याकडे गाडी टू स्ट्रोक गाडी आलेली आहे. तिचे प्लस प्लेट गेलेली आहे. तिचं पूर्ण मशीन खोलून बाहेर काढून ठेवलं आहे. खाली फक्त आपल्याला हा व्हिडिओ प्लस प्लेटा का गेला आहे याची माहिती मिळणार माहिती देणार आहे. मी अनिल बागुल. माझा मित्र फिटर इम्रान शेख हा नेहमी नवीन गाड्या येतात, फोर स्ट्रोक टू स्ट्रोक. आता नवीन आली BS6 ही पण गाडी त्याच्याकडे येत असते, पण जास्त करून त्याच्याकडं टू स्ट्रोक खूप गाड्या येतात बजाज कंपनीच्या. नवीन असल्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून माझ्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ कोणता येतो आहे तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला कळेल आणि व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात येईल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो. ही आहे 5.4 इंजिनची टू स्ट्रोक गाडी. तिचे क्लच पेट्या नवीन टाकल्या होत्या मित्रांनी माझ्या या, पण आज त्या खराब झाल्या आहे. का खराब झाल्या आहे हे आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो बघून घ्या, मशीन फिटिंगचं काम चालू आहे. क्लच पेट्यामुळं काय काय गेलं आहे. या गाडीचं 5.4 इंजिन आहे, टू स्ट्रोक गाडी आहे. पॅकिंग वगैरे थोडे व्यवस्थित लावून झालेलं आहे. बस फिटिंग आता हे क्लच पेटा आता पॅकिंग कवर पूर्ण लावून झाले सुकले. फिटिंग पूर्ण झाली का मग हे टूस्टॉकचा रॅचेड आहे. किक मारत आपण त्याला रॅचेड म्हणतात. खराब झालं त्याच्यामुळं. दुसरा आहे क्रॉस, हे बघा घसून गेलेलं आहे. हा सुद्धा आर्थिक फटका होतो अनोळखी ठिकाणी काम केल्यामुळे. आणि टाकले तर स्पेअर पार्ट ओरिजिनल टाका, कोणत्याही कंपनीचे डुप्लिकेट टाकू नका. ब्रँडेड आणि ओरिजिनल स्पेअर पार्ट असले पैसे गेले तरी चालेल. हे बघा मित्रांनो, थोडा खर्च आहे पण ओरिजिनल टाका, जेणेकरून आपलं व आपल्या गाडीचं नुकसान होणार नाही. चला तर फटाफट बाकीची फिटिंग करून घेऊ. मित्रांना बी दुसऱ्याबी कामं असतात, आपल्याला थोडं फास्ट करतो व्हिडिओ, जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही याची काळजी घेतली मी पण. तर प्रत्येकाला आपल्या व्यवसायाचा आदर करणं हा आपलं काम आहे. बघून घ्या फिटिंग. तितकं तर आपण फिटरकडंच काम करा, घरी करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनी. फक्त लक्ष द्या का आपलं काही नुकसान व डुप्लिकेट वस्तू वापरलेली फिटिंग होणार नाही याकडे लक्ष ठेवा. बाद में आकर खोलेंगे ना, वो मशीन नहीं खोलेंगे आप.